लोकसभेसाठी अर्ज भरण्याची तारीख 16 ती 16 दोन्ही उमेदवारांचं अर्ज 16 पूर्ण भरले जाते. आणि गांधी नेहमीच्या विचाराचा पुरस्कार झाला असा हा जिल्हा आहे. आणि माझी खात्री आहे की या जिल्ह्याचा पुरस्कार सगळा इतिहास बघितला तर या निवडणुकीमध्ये सुद्धा इथे आम्हाला लोकांचे दोन्ही विरोध आहेत आणि ज्यांच्याकडे आता आपण बसतो त्यांच्या सह हे मोठ्या मोठ्याने विजय होती अशा प्रकारची खात्री आमच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी दिली. भाजपने आपल्या संकल्पपत्रामध्ये समान नागरी कायदा आणण्याची घोषणा केली आहे. शेती भागाच्या किमतीचा खर्च असो दिलेला आश्वासन पाहिलं नाही. इतके इतके लाख तरुणांना नोकऱ्या देऊ त्या संबंधीचं त्यांनी आश्वासन पाहिलं नाही. कितीतरी असे आश्वासन आहेत की पाठीमागच्या जाहीरनाम्याची ती त्यांनी पूर्ण केली नाही. आज तसे जनते त्यांनी स्पष्ट केली असं समजतं की त्यांनी संसदेत पाठी नाही पण त्याचं विश्लेषण आज उद्या भेटल. पवार साहेब, माढ्यातले तसा विचार केला तर बऱ्यापैकी लोकप्रतिनिधी जे आमदार आहेत ते महायुती सोबत आहेत आणि असं असताना सुद्धा महाविकास आघाडीला या ठिकाणी लोकसभेला विजय मिळेल अशी शाश्वती नक्की कोणत्या बेसिसवरती आपण बांधू शकतो? आमदार सगळे तिकडं आहेत, आमदार सगळे तिकडं आहेत आणि तरी आपण कसं निवडून येऊ शकतो असं? मोहिते पाटील कुटुंब जे आहे त्यांना आपल्या सोबत आल्यामुळे तीन मतदारसंघावर याचा परिणाम होईल अशी चर्चा आहे. बारामती असेल, माढा आणि सोलापूर तिन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येऊ शकतात. नुसता एखाद्या मतदारसंघात तुम्हाला सिंगेचा हात नाही तो राज्यात आणि परत लोकांचा अतिशय वाढवणारा असा हा संदेश आहे आणि त्याचा उपयोग आम्हा लोकांना निश्चित करणारा होईल. म्हणजे पवार साहेब मागच्या बैठकीला मेसेज राज्यभर त्याचा परिणाम होईल. आपण तिघे एकत्र आल्यामुळे किती मतदारसंघांवर पश्चिम महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातल्या आम्ही तिघेच एकत्र त्याच्यानंतर डाव्या पक्षांची एक बैठक माझ्याकडे झाली ज्याच्यामध्ये सीपीएम सीपीआय हे होते त्याही पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या राहत असायचं चित्र बदलते
राज्य निर्मितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्हाला लोकांच्या अत्यंत कमी जागा मिळाल्या. चार जागा राष्ट्रवादीने मिळाली, एक जागा काँग्रेसला मिळाली होती चंद्रपूरची, आणि एक जागा तुमच्या औरंगाबादची हे जे चित्र होतं पाच सहा जागेचं हे या वेळेला कितीतरी प्रत्यर्थी वाढले अशी स्थिती आजवून दिसते. जागांवर सगळ्यात आधी आता मतदान पार पडणार आहे, तारखाजवळ विदर्भातल्या जागांवरती सगळ्यात आधी मतदान पार पडणार आहे. पण उद्धव ठाकरे या ठिकाणी प्रचारसभा मोठ्याने घेताना दिसत नाहीये, ज्यावेळी काँग्रेसला तिथे उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीची सुद्धा मदत होणार आहे. उद्धव ठाकरे अधिक सभा घेतात, भाजप जे 400 पार म्हणतंय त्यात कितपत तथ्य आहे काय, हे माइंड गेम चालू आहे. पंतप्रधान एकीकडे भाषणामधून घराणेशाही लागू करतायत, घराणेशाही काँग्रेस राष्ट्रवादी करतात, आणि तिकडे पक्ष पडतात आणि नवरा बायकोंना सुद्धा वेगळ्या पक्षात त्यांनी ठेवले चित्र या निवडणुकीत. जवाहरलाल नेहरूंना दोन किती वर्ष झाली, जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात काय योगदान दिले, संसदीय लोकशाही या देशाची स्थापन करण्याच्यासाठी त्यांचं योगदान काय होतं, हे ऐतिहासिक योगदान आहे असं असताना अक्षर प्रधानमंत्री प्रधानमंत्री आपला कार्यक्रम सांगायचे आधी नेहरूंसारखे त्याची आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांचे एक भाषण मिळायचे त्या भाषणाचे सांगितले की वेगळे माणूस सुनियोजित पक्षाचा येऊ देऊ नका, लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जसा तसा नियोजित पक्ष सुद्धा महत्वाचा असतो, एक सुद्धा माणूस देऊ नका ही भूमिका घेणं याचा अर्थ रशियाचा पुतीन आणि भारताचा नरेंद्र याच्यात काही फरक नाही या निष्कर्षाशी आम्ही आलो. गोळीबार झाल्याचा प्रकार घडतोय, आचारसंहितेचा घराबाहेर गोळीबार झालेला आहे आज सकाळी झाला साहेब, कुठेतरी मग धमकावण्याचा किंवा काही अप्रत्यक्षपणे इशारा आहे का? आचारसंहिता सुरू असताना गृहमंत्रालयाचा अपयश वाटतं का? दादा असाल किंवा शिंदे सर असतील, तुमच्या तिघांच्याही पुढच्या पिढ्या आता एकत्र सगळे लोकसभेच्या रिंगणात आहेत असं दिसतंय की पुढचे जे सगळे सक्सेसर असतील येणाऱ्या काळामध्ये, अशा वेळी तुमच्यावरती नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप हे वारंवार घराणेशाहीचा आरोप करतात, कारण या तिघांमधल्या एक गोष्ट कॉमन आहे. पवार साहेब तुम्ही आपण ईडीचा जो दबाव होता तो झुगारला होता, त्यानंतर आता मोहिते पाटलांनी ईडीचा दबावाला सागर सर मांडी घाला मांडी घालून बसा. पवार साहेब आपण ईडीचा जो दबाव होता तो झुगारला होता, त्यानंतर आता मोहिते पाटलांनीही ईडीची आम्हाला भीती नाही असं म्हटलंय, ईडीचा दबाव कमी होतोय. आदिवासी मुख्यमंत्री प्रधानमंत्र्याला काही टीका संख्या केली त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे आणि लोक सहज नाही आहे काळजी घेत आहे.
महाविकास आघाडीच्या जागा अजून महाविकास आघाडीच्या जागा दूर पडलेले सर. एक हिंदी में सवाल है, वेस्टर्न महाराष्ट्र में सर, एक हिंदी में सवाल है सर, आप तीन गद्दार नेता साथ में आने के